नमस्कार. आज आपण शिकणार आहोत ओट्सचा डोसा. माझ्या सगळ्या रेसिपीज, जसं मी तुम्हाला म्हटलं मी कोणाकडून शिकले, तसा ओट्सचा डोसा मला शिकवलाय माझी मैत्रीण स्मृती सरदेसाई च्या मिस्टरांनी, अभिजित सरदेसाई. सो कर्टसी टू अभिजित सरदेसाई, ओट्सचा डोसा. हे आपले नॉर्मल जे आपण ओट्स खातो, दुधात शिजवून किंवा ओट्सची खिचडी, ओट्सचा उपमा करून, तसे नॉर्मल सिम्पल ओट्स आहे. ओट्स, कापलेला कांदा, टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, एक टेबलस्पून दही, एक छोटा चमचा हळद, चवीपुरतं मीठ, एक छोटा चमचा तिखट आणि एक साधारणतः 1 ते 1.5 टीस्पून नॉर्मल तेल आणि लागेल तेवढं पाणी. आता आपण ओट्स घेतले, त्याच्यामध्ये आपण घालूया कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, दही, थोडी हळद, थोडेसे लाल तिखट. तुम्हाला हवं तर लाल तिखटाच्या वेळी तुम्ही हिरवी मिरची पण बारीक कापून घालू शकता. मीठ. आता हे सगळं छान असं मिक्स करायचं आणि त्याच्यात पाणी घालायचं. ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी होईल एवढं, किंवा आपण डाळीच्या पिठाचं धिरडं करतो तितकी कन्सिस्टन्सी होईपर्यंत पाणी घातलं तरी हरकत नाही, कारण ओट्स आहेत ते पाणी शोषून घेतात आणि फुगतात, त्यामुळे हळूहळू पाणी त्याच्यातलं कमी होतं. अतिशय सोपा ब्रेकफास्ट आहे आणि खूप चविष्टही आहे. आता साधारणतः 10 मिनिटं आपण असं ठेवून देऊया. आता हे छान बरोबर एकत्रित झालेलं आहे. आता आपण याचे डोसे करूया. पॅन छान तापलंय, आपण त्याच्यावर थोडस तेल घालूया. न्यूट्रिशियस पण आहे ब्रेकफास्ट म्हणून आणि अतिशय सोपं आहे, फर्मेंटेड नाही आहे, करायला वेळही लागत नाही आणि खरंच सगळ्यांना खूप आवडतात. अजून थोडा होऊ देऊया आपण. छान असा लालसर होऊन द्यायचा तो. अतिशय सोपा पटकन होणारा ब्रेकफास्ट आहे. दोन्ही बाजूनी छान गुलाबी झालाय तो. आता आपण काढूया. ओट्सचा डोसा. एका वाटी ओट्स मध्ये साधारणतः 4 डोसे होतात. नक्की करा आणि एन्जॉय करा.